तहान भागवत होता जो आपण पाहू शकता तो बोर देखील काढलेला आहे आणि त्याचबरोबर इथं हा सोलार पॅनलवरती चालणारा बोर होता हा बोर काढून इथले जे जा झाडं जा होते ते पण काढलेले आहेत हा बोर काढताना एक एका इथल्या युवतीने जो काढताना विरोध केला त्या यु युवतीवर अगदी अमानुष पद्धतीने अत्याचार करण्यात आलेला आहे आणि अत्याचार एवढा भयंकर केलेला आहे की ती मुलगी आता आयुष्यभरात कधीही आई होऊ शकणार नाही आणि ही पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे आणि विशेष म्हणजे अत्याचार करताना आरोपी असं म्हणत होते म्हणत होते म्हणे गाववाली सांगत आहेत की कोपर्डी काय आणि कोपरा काय दोन्ही प्रकरणे आम्ही एकच करू सध्या आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे काही कार्यकर्ते आहेत आदी पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया त्यांना काय वाटतं या प्रकरणाविषयी सर नेमकं काय सांगाल या प्रकरणाविषयी आपण सर गेले बारा तारखेला अहमदपूर तालुक्यातील कोपरा या गावी जो अमानुष प्रकार झाला त्याची खरंच माणूस म्हणून आम्हाला फार लाज वाटते शिवरायांच्या आणि भीमरायांच्या महाराष्ट्रात एकविसाव्या शतकामध्ये दर चार पाच वर्षाला कोपडीसारख्या ना कोपरासारख्या घटना होतात ह्या अतिशय लाजव्या नाही या घटनेमध्ये कोण चूक कोण बरोबर आम्हाला जायचं नाही सर झालेलं अतिक्रमण गावान केलेला अतिक्रमण मुद्दा हा नाही मुद्दा हा आहे एका आपल्यावर हिंस्त्र प्राण्यासारखे लोक तुटून कसे का पडू शकतात आणि हा साजिश करून कट करून प्रकार कसा काय होऊ शकतो आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे माहिती मिळाल्याप्रमाणे ती महिला जिंदगीमध्ये आई होऊ शकणार नाही तमाम बघणाऱ्या लोकांना म्हणायचे प्रत्येकाला आई भेटी हे लेकरं आहेत सुद्धा लोक म्हणतात ना परदुःख शीतळ असतं म्हटल्यासारखं बघायच्या भूमिकेमध्ये लोक होते कोणी मायचा पूत समोर आला नाही पोरीला वाचवण्यासाठी कसे येतील हे असं बरोबरच आपल्यासोबत काही संभाजी म्हणजे महिला ब्रिगेडच्या काही महिला पण आहेत त्यांना आपण विचारलं नेमकं काय वाटतं घटनेविषयी तुम्हाला काय वाटतंय अतिशय निंदनीय प्रकार झाला अतिशय निंदनीय प्रकार झाला आणि या, या प्रकारामध्ये जे चेहरे आज बघणारे आहेत त्या दिवशी का आले नाहीत हाच कापूर उगामी महाराष्ट्र हेच का विचारवंत हेच का बाबासाहेबांच्या आणि शिवरायांच्या अनुयायी आहेत का हे थोडीशी शंका म्हणाला येत आहे आणि म्हणून मी म्हणेन ह्या आरोपींना अतिशय कठोर अशी शिक्षा व्हावी आणि परत कुणाही या गावातीलच काय पण महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातल्या कुण्याही लेकीबाळीकडे वर तोंड करून पाहण्याची नजरही होऊ नये कुणीही बापाला वाटावं की ही माझी मुलगी आहे कुण्याही भावाला का वाटलं नाही माझी बहीण आहे म्हणून कुणी बापाला का वाटलं नाही माझी ब मुलगी आहे म्हणून ह्या गावाल्यांना वाटायला पाहिजे महिलांना वाटायला पाहिजे ही आमचीच मुलगी आहे म्हणून जे अतिक्रमण असेल हे असेल कायद्यानं जे काय करायचं होतं ते करायचं होतं पण हा अन्याय जो आहे तो अतिशय घृणास्पद अन्याय आहे हा अन्याय कुणाही लेकीबाळीवर होऊ नये कुणाही समाजातली लेकीबाळी असेल तिच्यावर हा अन्याय होऊ नये असं आम्हाला वाटतं आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये ह्या जोपर्यंत हे शिक्षा होणार नाही तोपर्यंत हे प्रकार थांबणार नाही तर प्र को कोपरा हे हे जे त्यांच्या मनामध्ये घाण विषय जवळ आला तो काय यावा हे शिकलेले होते की नाही का शिक्षण कमी होतं यांचं आणि विशेषतः त्यातमध्ये काही कर्मचारी आहेत असं समजलं म्हणजे सरपंच असतील उपसरपंच असतील ग्रामसेवक असतील हे सुद्धा आहेत असं समजतं आहे, स्टी। स्टी। आहे तर या स सगळ्या प्रकरणाचा पोलीस प्रशासनाने आणि सगळ्या लोकांनी न्याय देण्याचा प्रकार ही करावा न्याय देण्याचं काम करावं आणि एका मुलीला न्याय द्यावा एका महिलेला न्याय द्यावा तो न्याय ह्या मुलीला नसून गावातल्या सगळ्या लिक लिकींचा न्याय असेल गावातल्या सगळ्या सुनांचा न्याय न्याय असेल आज ही जी घटना आहे एका मुलीवर घडली उद्या चला एखाद्या सुनेवर घडली तर एखाद्या आणखी मुलीवर घडली तर ते कुणा समाजाची आहे शाणं घेणं नाही मला परंतु एका मुलीवर घटना घडलेली आहे उद्याच्याला बघणाऱ्यांच्या भूमिकेमध्ये जे उभे आहेत त्यांनी लक्षात घ्यावं की आपल्या सुनेवर वेळ येणार आहे आपल्या लिकीवर वेळ येणार आहे तर हे प्रकरण थांबले पाहिजे तर विचारवंताचा महाराष्ट्र आहे विचारवंताचं लातूर आहे आणि हे प्रकार होऊ नयेत याच्यासाठी सगळ्यांनी म्हणून काळजी तुम्ही आम्ही एक मुठ बांधूयात या गावातल्या लोकांनी या गावातल्या साथीदारांनी सगळे बंधूभाव आता आम्ही काम करतो जिजाऊ ब्रिगेडचं सगळ्या समाजांना घेऊन काम करतो कुठल्या एका समाजाचं काम नेतृत्व करत नाही सगळ्या समाजाचं नेतृत्व करतो कुठल्याही मुलीवर अन्याय होऊ द्या आम्ही तिथे आज हे ज्या भूमिका घेणारे आहेत त्यांनी सगळ्यांनी एक होऊन शिक्षा झाली पाहिजे आरोपींना शिक्षा झाली पाहिजे एवढंच मला वाटतं मॅडम तुम्ही काय म्हणाल या प्रकरणाविषयी खरे एक तर माणुसकीला काळीमा फाटणार हे सगळं माणुसकीला काळीमा फाटणार हे प्रकरण आहे आणि याचा मी निश्चितच पहिल्यांदा मी निषेध करते आहे आणि ज्या सदन गावामध्ये की जिथं माळकरी आहेत धर साम्र म्हणजे सगळे माळकरी मंडळी दिसत आहेत या ठिकाणी जास्त एवढं गजबजलेलं घर आहे आणि दिवसा दिवसाढवाळ्या या मुलीवरती अत्याचार होतो अन्याय होतो त्या मुलीला आयुष्यातून उठवण्याचा प्रकार या गावामध्ये घडतो पण या गावातला एकही लाल की जे गाव भाऊ म्हणून आहे वडील म्हणून आहे किंवा कुणाचा काका मामा म्हणून आहे इथला एकही पुरुष किंवा एकही बाई या बाई मुलीला वाचवायला समोर आली नाही हे का आले नाहीत कशासाठी आले नाहीत ही मंडळी हा प्रश्न आमच्यासारख्या स्त्रियांच्या पुढं आहे आणि मी हॉस्पिटलमध्ये जाऊन आले त्या मुलीला भेटून आले तिच्या आईला भेटून आले आणि आम्हाला असं कळलं दवाखान्यामध्ये की ही कळी उमलाच्या आतच ती खुडली गेलेली आहे आयुष्यामध्ये ती आई बनू शकणार नाही तिला आई होण्याचं आनंद तिला लाभणार नाही आयुष्यामध्ये इतकं क्रूर आणि कृत्य इतकं वाईट केलेलं इथल्या लोकांनी तर या लोकांना ताबडतोब अटक व्हावी सगळ्या गुन्हेगाराला अटक करावी आणि या अटक लोकांना ताबडतोब कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि जोपर्यंत ह्या लोकांना शिक्षा मिळणार नाही या लोकांचा जोपर्यंत ह्या मुलीला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही महिला गप्प आणि स्वस्त असं बघ्याची भूमिका घेऊन थांबणार नाही होत मी एवढंच सांगते की आम्ही एक दोन दिवसामध्येच जर आम्हाला आमचं समाधान होणाऱ्या गोष्टी जर घडल्या नाहीत तर आम्ही गांधी चौकामध्ये या गोष्टीचा निषेध म्हणून धरणं धरायचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत आणि जोपर्यंत ह्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत इथं आलेली एकही बाई स्वस्थ बसणार नाही तिला आम्ही न्याय मिळवून देऊ आणि कायद्याच्या चौकटीमध्ये बसून जर या गावामध्ये ह्या जागेवरती जर गाववाल्याचा हक्क होता तर मला असं वाटतं की त्यांनी बरोबर कुणाचा तरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक पेपर आणायला पाहिजे परवाना आणायला पाहिजे आणि तो परवाना आणून इथला अतिक्रमण उठून कायदेशीर पद्धतीने ही जागा काय पद्धतीने गाव वापरायची होती ती वापरू शकत होते कायद्याच्या क कक्षेत राहून सुद्धा पण याच्यासाठी एखाद्या मुलीचं आयुष्य बर्बाद करणं एखाद्या मुलीवर अत्याचार करणं एखाद्या मुलीला क्रूर पद्धतीने वागवणं ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे म्हणून मी या गोष्टीचा निषेध करते आणि मी एवढीच आपल्याला गाववाल्यांना विनंती करेन की ही तुमची सगळ्यांची लेख आहे ह्या लेखीच्या पाठीशी उभं राहा आणि इथल्या गावगुंडांना इथल्या दरिद्र माणसांना घाणेरड्या माणसांना वृत्ती केलेला त्यांना शिक्षेसाठी पुढं या एवढीच मी कळकळीची विनंती करते जय हिंद याचबरोबर काही आपले युवक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे आत्र, की अट्रो ॲट्रोसिटीच्या भीतीखाली सदरील कुटुंबाला भीती दाखवण्यात आली आणि असा हा जो प्रकार करण्यात आलेला आहे सर तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही या विषयाबद्दल काय म्हणाल सर लातूर जिल्ह्याचा विचार करता पाट कोपरा हे गाव सुशिक्षित गावापैकी एक आहे आणि आम्हाला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की अशा वाट सुशिक्षित गावामध्ये अशी घटना घडावी परवा दिवशी आम्ही अहमदपूर मराठा सेवा संघाच्यातर्फे निवेदन देत असताना हे सांगितलं की आम्हाला जातीय रंग द्यायचा नाही गुन्हेगाराला जात नसते आमचं म्हणणं एकच ह्याची वाईट प्रवृत्ती आहे की आत्ताच तुम्ही सांगताना सांगितलं की आपल्या काही विकृतीमुळे एखाद्या मुलीचा आई बनण्याचा हक्क जर आपण हिरावून घेत असाल तर यापेक्षा मोठी दुर्दैवी गोष्ट पुरोगामी महाराष्ट्रात काय आवश्यकते आणि दुसरी मला एक गोष्ट सर आवर्जून सांगायची की गुन्हेगार कुणी एका असणार कुणी एका जातीची असणार इथं जाती रंग देण्याचा कृपया कोणी प्रयत्न करू नये एका आपल्यावर अत्याचार झाला आहे एक आपल्यावर अन्याय झाला आहे तिला एक नैसर्गिक न्याय मिळावा यासाठी आम्ही या झटणार आहोत मग ती लेख कुण्या समाजाची आहे कुण्या धर्माची आम्हाला देणे नाही आरोपी कुण्या धर्माचे आहेत कुण्या समाजाचे आहेत देणे नाही हे कर्तव्य गावातल्या लोकांचं होतं की एखाद्या आपल्यावर अत्याचार होत असताना तुमच्या आमच्यासारख्या स्तुज्ञ लोकांनी सुशिक्षित लोकांनी मध्ये येऊन त्या मुलीला वाचवायचा प्रयत्न करायला पाहिजे होता पण घटना होऊन गेली त्यानंतरसुद्धा त्या मुलीला तिचा हक्क मिळाला पाहिजे तिला तिचा न्याय मिळाला पाहिजे भले ते कुणीही जातीचे असो किंवा आरोपी कुणीही जातीचे असो एवढंच मला या ठिकाणी मला वाटतं धन्यवाद नेमकं या ह्या प्रकरणामध्ये खूप खोलात जाता खूप भयानक ग गोष्टी घडलेल्या आहेत आणि ह्या खरंच पुर पुरोगामी महाराष्ट्राचे बिच, विचार विचार आहेत जो हा जो जिजाऊंचा सावित्रींचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला लागलेली खूप मोठी काळीमा आहे आणि हा ही जी काळीमा पा लागलेली आहे तो प्रशासन किंवा सरकार किंवा न्यायालय कसा डाग धुईल हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे सचिन सोळुंके एन एन मराठी लातूर